महाराष्ट्र में गारठा वाढला, मुंबईत माथेरानचा फील। राज्यातल्या बहुतांश शहरांचं तापमान 11 ते 12 अंश सेल्सियस दरम्यान। उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट। तळकोकणात पारा घसरला, तापमान 10 अंशांपर्यंत खाली। गारठा घालवण्यासाठी लोकांना शेकोटीचा आधार। नंदुरबार मध्ये तापमान 9 अंश सेल्सियस वर, गारठा वाढला। जानेवारी महिन्यात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज। रब्बी पिकांना वातावरण अनुकूल। नाशिकच्या इगतपुरीतील मुंडेगाव जवळच्या जिंदाल कंपनीत भीषण आग, आग लागून दोघांचा मृत्यू तर 22 जण जखमी। पहाटे आग नियंत्रणात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून इगतपुरीतल्या आगीच्या दुर्घटनेतल्या जखमींची विचारपूस, तसंच मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाचीही पाहणी। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये नुकसान भरपाई, तर जखमींचा उपचारांचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। आग लागलेल्या घटनास्थळाचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे आणि स्थानिक आमदारांनी घेतला आढावा। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकही घटनास्थळी। सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीजवळच्या पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट। फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचं काम सुरू असतानाची घटना। 4 महिला मृत्युमुखी। आग आटोक्यात कूलिंग ऑपरेशन सुरू। आजपासून पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू। राज्यात 18,000 पदांसाठी भरती। सकाळपासून उमेदवार दाखल होण्यास सुरुवात। पालघर जिल्ह्यामध्ये आज 211 पोलीस शिपाई आणि 5 वाहन चालक पदासाठी भरती प्रक्रिया। राज्यभरातून 12,500 उमेदवारी अर्ज दाखल। पालघर जिल्ह्यातील कोळगाव मैदानावरती होणार भरती। हिंगोलीमध्ये सकाळी 5 वाजल्यापासून पोलिसांच्या भरतीसाठी रांगा। संत नामदेव कवायत मैदानात युवकांचा पोलीस भरतीला प्रतिसाद। जागा वाढवण्याची तरुणांची मागणी। राजस्थानमधल्या पालीमध्ये सूर्यनगरी एक्सप्रेस ट्रेनचे 8 डबे रुळावरनं घसरले। पहाटे 3:30 दरम्यान घडली दुर्घटना। सुदैवानं जीवितहानी झाली नाही। स्कूटीवरनं जात असलेल्या तरुणीला कारची धडक। 6 ते 7 किलोमीटर पर्यंत नेलं फरफटत। दिल्लीतली संतापजनक घटना। तरुणीचा विवस्त्र अवस्थेतला मृतदेह गाडीतून बाहेर फेकल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा। कारमधल्या 5 जणांना अटक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनाला। तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन दुपारपर्यंत मुंबईला परत येणार। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सहकुटुंब शनिशिंगणापूरमध्ये। शनिदर्शनानंतर जालन्यामधल्या ढोबळेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद। लोकसभा निवडणुकीसाठी बीजेपीचं मिशन 45। मिशनसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज चंद्रपूर आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर। चंद्रपूर इथल्या सभेआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा घेणार पर्यटन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची भेट। औरंगाबाद इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरती भाजपची सभा। सभेला जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही राहणार हजर। नड्डा काय बोलणार याची उत्सुकता। विविध मागण्यांसाठी माडचा संपाचा इशारा। आजपासून राज्यभरातले 7,000 अधिक निवासी डॉक्टर संपावर। आपल्याविरुद्ध कट करणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली। कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान। महोत्सवाला संजय शिरसाट का आले नाहीत ते आपल्याला माहित नाही, सत्तारांचं सूचक वक्तव्य। राजकीय वादाच्या गर्तेत सापडलेल्या सिल्लोडमधल्या कृषी प्रदर्शनाची सुरुवात। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन। सत्तारांनी कृषी संचालकांना निधी जमवण्यास सांगितल्याचा विरोधकांचा आरोप। विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या विधानाविरोधात भाजप आंदोलनाच्या तयारीत। अजित पवारांनी माफी मागावी, अन्यथा आजपासून आंदोलन। भाजप आध्यात्मिक आघाडीचा इशारा। भाजप आमदार नितेश राणेंकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी। पवारांना आणि राष्ट्रवादीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना समजणं केव्हाही समजणार नाही, जमणार नाही, नितेश राणेंची टीका। उर्फी जावेदवरती तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। चित्रा वाघ यांची मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मागणी। ट्विट शेअर करत दिली माहिती। त्या लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला टार्गेट केलं जातं। बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणं सर्वस्वी चुकीचं आहे। नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो। चर्चा करण्यासारखे इतर मुद्दे सुद्धा आहेत। उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर। मुंबईत नवीन वर्षात वाहतुकीचे नियम मोडणं महागात पडलं। पोलिसांकडून 8,678 जणांवर नियम मोडल्याप्रकरणी कारवाई। ठाणे वन खात्याकडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी कारवाई। दुर्मिळ जातीच्या घोरपडीच्या कातडीपासून वाद्य तयार करून विकणाऱ्या आरोपीला
मालाडमधनं अटक, आरोपीकडनं 117 घोरपडींच्या कातडी जप्त. नोटबंदी चुकीची असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता. कोर्टात यासंदर्भातल्या 58 याचिका दाखल, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठांकडनं 60 डिसेंबरला सुनावणी पूर्ण. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी 3 लाख भाविक विठुरायाच्या चरणी, विठुरायाचा जयघोष करत घेतलं विठ्ठलाचं दर्शन. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतल्या साईचरणी मोठं दान, बंगळुरू इथल्या साईभक्ताकडनं 46 लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण. जेजुरीमध्येही भक्तांची तुफान गर्दी, नवीन वर्षाच्या निमित्तानं भाविक खंडेरायाच्या दर्शनाला. अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्र गडावर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांची प्रचंड कोंडी. कोरोनाच्या संकटानंतर यंदा निर्बंध नसल्यामुळे कळसुबाई शिखरावर अपेक्षेपेक्षा जास्त पर्यटकांची उपस्थिती. विराच्या जीवदानी मंदिर परिसरातही भाविकांची प्रचंड गर्दी. बॅरिकेड सोडून मंदिरातमध्ये जात असलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी मंदिराच्या पायथ्याशी पोलिसांचा लाठीचार्ज, लाठीचार्जचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोली जिल्ह्यामधल्या औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी. नवीन वर्षानिमित्त मंदिर परिसर भक्तांनी गजबजला. भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी देवी मंदिरात भक्तांची गर्दी, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती भाविक दर्शनाला. मुंबईतल्या राणीच्या बागेत वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी. एकाच दिवसात 32,820 लोकांची हजेरी तर 13,78,000 रुपयांची कमाई. कोरोना प्रसाराचा धोका विचारात घेत मुंबई महानगरपालिका सतर्क. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची टेस्ट होणार. मास्क वापरावा आणि कोविड नियमांचं पालन करावं, पालिका प्रशासनाकडनं आवाहन. मुंबई क्राईम ब्रांचच्या अंमली पदार्थ विरोधी घाटकोपर युनिटची मोठी कारवाई. 1,22,00,000 रुपये किमतीच्या 610 ग्रॅम मेफेड्रिनसह एक विदेशी महिला आणि तिघांना अटक. औरंगाबादमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करताना अतिमद्य प्राशन केल्यानं अपघात आणि हाणामाऱ्या. जखमी झालेले 55 जण उपचारांसाठी घाटी रुग्णालयात. गोंधळ घालणाऱ्या शेकडो नागरिकांवर पोलिसांकडनं कारवाई. अहमदनगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्यांची गती संथ. डिसेंबर अखेरीस 72% पेरा. गहू आणि हरभरा पिकाचं क्षेत्र वाढता वाढेना. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त वाशिममध्ये मोटरसायकल रॅली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅलीचा समारोप. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं भीम अनुयायी सहभागी. परदेशातनं पुणे विमानतळावरती दाखल झालेल्या 2 प्रवाशांना कोविडचा संसर्ग. 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत आलेल्या प्रवाशांना संसर्ग झाल्याचं निष्पन्न. अंबरनाथमध्ये चालत्या कारनं अचानक घेतला पेट. कांसईच्या एएमपी गेट परिसरात रात्री लागली आग. आगीमध्ये संपूर्ण गाडी जळून खाक. सुदैवानं कुणालाही इजा नाही. भंडाऱ्याकडे कापूस घेऊन जात असलेल्या मिनी ट्रकनं अचानक घेतला पेट. मिनी ट्रक आणि कापूस जळून खाक. घटनेमुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ रखडली. अकोला जिल्ह्यातल्या आलेगावात धावत्या गाडीनं पेट घेतला. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र गाडीचं प्रचंड नुकसान. मुंबई नाशिक महामार्गावरती टोयोटो गाडी, रिक्षा आणि स्कूटीचा अपघात. स्कूटी आणि रिक्षाचा चक्काचूर. स्कूटीस्वार युवती जागीच ठार तर रिक्षामधले 3 जण जखमी. जखमींवरती शहापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये समाजकंटकांकडनं 22 वाहनांची तोडफोड. रिक्षातनं आलेल्या चौघांनी दगड सिमेंट ब्लॉकनं घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. पुण्याच्या वारजे भागात दुचाकीस्वारावरती गोळीबार करून पसार झालेला निलेश घायवळ टोळीतला गुंड गजाड. 16 डिसेंबरला आरोपीनं वारजे भागात एका दुचाकीस्वारावरती हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांकडनं 3 जणांना अटक झाली आहे. कल्याणमधल्या इलेक्ट्रॉनिक दुकानात काउंटरवरनं पैसे चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. 22 वर्षीय चोरट्याला सीसीटीव्हीच्या आधारे अटक. कोळसेवाडी पोलिसात गुन्ह्याची नोंद. सोलापूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी विरोध केलेल्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी 218 कोटींची निविदा. उजनी धरणातनं इंदापूर आणि आसपासच्या गावासाठी लाकडी निंबोडी योजनेतनं दिलं जाणार पाणी. योजनेविरोधात आंदोलन करण्याचा उजनी पाणी संघर्ष समितीचा इशारा. रत्नागिरीच्या घोणसरे चिवले फाटा इथे वाघाच्या कातडीची अवैध तस्करी करणाऱ्या 3 जणांना अटक. आरोपींमध्ये 1 स्थानिक तर 2 दुसऱ्या जिल्ह्यातल्या व्यक्ती. ब्रह्मपुरी तालुक्यामधल्या तोरगाव परिसरात 2 दिवसात 2 जणांचा बळी घेणारा वाघ जेरबंद. तोरगाव शिवारामध्ये करण्यात आलं वाघाला जेरबंद. भंडाऱ्याच्या पौनी गेटच्या सफारीमध्ये वाघासह बिबट्याचंही दर्शन. पौनी गेटचे मार्गदर्शक नामदेव बोखडेंनी बिबट्याला केलं मोबाईलमध्ये कैद. वसईमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वच्छता मोहीम. जागरूक नागरिक संस्था आणि वसई विरार शहर महापालिका यांचा संयुक्त उपक्रम.
औरंगाबाद इथल्या पासपोर्ट सेवा केंद्र आता ऑनलाइन मोड मध्ये अपग्रेड होणार। प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉक्टर राजेश गवांडे यांची खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात माहिती। प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अभ्यासक आणि लेखक सुधीर नांदगावकर यांचं निधन। प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर गेले काही दिवस आजारी होते। रतन टाटा यांचे विश्वासू आर कृष्णकुमार यांचं निधन। टाटा ट्रस्टचे निर्देशकपदी कृष्णकुमारांची उल्लेखनीय कामगिरी, आज होणार अंत्यसंस्कार। मथुरेमधल्या श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह परिसराचा सर्वे करण्याचं काम आजपासून सुरू। 20 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करणार। मुस्लिम पक्षाचा सर्वे घेण्यावरती स्टे आणण्याची मागणी। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या गुंटूर इथल्या सभेत पुन्हा चेंगराचेंगरी। घटनेमध्ये तिघांचा मृत्यू। 4 दिवसांपूर्वी नायडूंच्या सभेतल्या चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झालेला। जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात काल संध्याकाळी दहशतवाद्यांकडनं गोळीबार। गोळीबारामध्ये 3 नागरिक ठार तर 7 नागरिक जखमी झाल्याची माहिती। नव्या वर्षात इस्रोच्या वतीनं अनेक महत्वपूर्ण अंतराळ मिशन। चांद्रयान 3 जूनमध्ये होणार प्रक्षेपण तर सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 मिशनचीही आखणी। भारतामधला बेरोजगारीचा दर डिसेंबर महिन्यात 16 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर। गेल्या महिन्यामध्ये 8% असलेला दर 8.30% वाढला। CMIE ने जाहीर केली आकडेवारी। हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्यावरती महिलेची छेडछाड केल्याचा आरोप। आरोपांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना। संदीप सिंग यांचा राजीनामा। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के। नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार दुपारी हरियाणा, दिल्ली NCR तर संध्याकाळी 6 वाजता लडाखमध्ये जाणवले धक्के। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।